नेहमी कार्यकर्ता म्हणूनच काँग्रेसमध्ये आपण कसं जगलं पाहिजे याचं ज्ञान देखील काँग्रेस पक्षानं दिलं आणि मी आज देखील एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. या प्रवाहात येत गेलो हे लक्षात आलं नाही आणि आम्ही समाजकारणातूनच राजकारणात आम्ही पुढे आलो. सर्वप्रथम आणि माझ्यातल्या कलागुणांची चिठ्ठी त्यांनी लिहिली ते सत्यजित तांबे यांनी ती चिठ्ठी ट्विट केली आणि ती चिठ्ठी इतकी व्हायरल झाली निश्चित तू भविष्यात बाप माणूस बनशील अशा प्रकारचा एक त्यांनी आशीर्वाद दिला होता. मी काय बनेन हे नियती ठरवेल पण मी निश्चित एक कार्यकर्ता म्हणून आणि काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी काम करत आहे. एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला मोठं करण्यात त्यामागे कार्यकर्त्याची ताकद फार मोठी असते. मात्र त्याच नेत्यांना पक्षाने जर कार्यकर्त्याला बळ दिलं तर तो कार्यकर्ता देखील मोठा होतो आणि त्याचबरोबर पक्षाने नेता देखील मोठा होतो. अशा काँग्रेस पक्षातून कार्यकर्त्याच्या भूमिकेतून जिल्ह्यापासून राष्ट्रीय स्तरावर काम केलेले आणि काँग्रेस पक्ष बांधण्यासाठी किंवा काँग्रेस संघटन बांधण्यासाठी ज्यांनी काम केलं असे कोल्हापूरचे काँग्रेसचे कार्यकर्ते तोपिक मुलानी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. लहानपणापासून माझ्या आजोळी इचलकरंजीला घरात राजकारणाचे धडे. माझ्या आजोबा स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे आमच्या त्या आजोबांच्याकडच्या घरामध्ये राजकारणाचे धडे असायचे आणि रत्नापांना कुंभार कल्लापांना आवडे बाळासाहेब माने हे वडील आजोबांच्या घरी येणं जाणं असायचं. त्या माध्यमातून घरामध्ये राजकारण चालायचं आणि नकळत माझ्या मनात त्याबद्दलची गोडी निर्माण होत गेली. शालेय जीवनात बाळासाहेब माने साहेबांचा प्रचार करण्यासाठी मी आवर्जून इचलकरंजीला जायचं आणि ते देखील मला नावानिशी हाक मारायचे. त्यानंतर अशोकराव जांभळे आमदार असतील आणि त्या सगळ्या इचलकरंजीच्या राजकारणातून माझ्या मनात राजकारणाबद्दलची गोडी निर्माण झाली. कॉलेज जीवनामध्ये युवकांचं एक चांगलं मैत्रीचं संघटन उभा केलं होतं. आम्ही सर्व मित्र एकत्र असायचो. कॉलेज जीवनामध्ये NSUI माध्यमातून आम्ही निवडणुकांना सामोरे गेलो. कॉलेज जीवनामध्येच काँग्रेस NSUI संघटनेशी माझा संबंध आला. आधीच माझ्या आजोबांच्या या सर्व पार्श्वभूमीमुळे काँग्रेस समाजामध्ये काँग्रेसबद्दल आवड आस्था आणि प्रेम होतंच माझ्या मनात आणि त्याला पुन्हा एकदा उभारी कॉलेजच्या जीवनामध्ये मिळाली. कॉलेज जीवनामध्ये माझे मित्र करण सिंग गायकवाड यांचे वडील आमदार संजय सिंग गायकवाड यांना बघून आम्ही प्रेरित झालो आणि कार्यकर्ता कसा असावा का लोकांसाठी कसं काम केलं पाहिजे हे दादांच्याकडून शिकल्यानंतर पाहत होतो आम्ही आणि त्या जवळकीतून NSUI माध्यमातून राजकारणाशी प्रेरणा मिळत गेली आणि आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे हे दादांच्या कृतीतून आणि कार्यातून दिसू लागलं. मग शहरामध्ये सुरेश साळके तत्कालीन नव्हते आणि या सर्व सर्वांशीच आमचा जवळचा संबंध आला. आम्ही ज्या भागात राहत होतो त्या रंकाळवेश भागातील या सर्व घडामोडीचं प्रमुख केंद्र असं मानलं जायचं आणि नकळत या सर्व सामाजिक जीवनामध्ये मी नेहमी अग्रेसर राहिलो आणि सामाजिक काम करत करत राजकारणात मी कधी या प्रवाहात येत गेलो हे लक्षात आलं नाही आणि आम्ही समाजकारणातूनच राजकारणात आम्ही पुढे आलो. जेव्हा NSUI वगैरे होतं त्यावेळेला आपण कुठल्या तरी पदावर जाऊ किंवा नाही हे अजिबात याची पुसटशी कल्पनाही आपल्याला नव्हती. कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करायचो. अगदी NSUI युवक काँग्रेस या निवडणुका चालू झाल्या आणि देशाचे आपले आत्ताचे विरोधी पक्ष नेते तत्कालीन युवकांचे आशास्थान आणि त्या काळात ज्यांनी युवक काँग्रेसमध्ये एक आमूलाग्र बदल केला आणि निवडणुकीच्या माध्यमातून ज्या राजकीय घराण्यामध्ये राजकारण विरहित लोक या प्रवाहात आली पाहिजेत असा एक विचार राहुल गांधींनी मांडला आणि त्यासाठी त्यांनी राजकारण विरहित युवक पिढी पुढे येण्यासाठी संघटनात्मक काही बदल केले. निवडणूक काढल्या आणि त्या निवडणुकातून मी युवक काँग्रेसची निवडणूक लढवली. युवक काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये मधून मी युवक काँग्रेस या काँग्रेसच्या प्रमुख संघटनेमध्ये मला कोल्हापूर जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली. युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना मला जीवाभावाचे मित्र भेटले. त्यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम होते, उपाध्यक्ष सत्यजित तांबे होते, पुण्याचे आमचे मित्र नगरसेवक सनी निमन होते, आमदार अमित झनक होते. या सर्वांशी युवक काँग्रेसमध्ये संघटनेमध्ये काम करताना अत्यंत जवळचा अनुभव आला. या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला टोल आलं, टोलचं पहिलं आंदोलन मी
देशामध्ये पहिलं आंदोलन आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून केलं आणि त्याची बातमी राहुल गांधींना मिळाली आणि राहुल गांधींनी ती आमची जी आम्ही आंदोलन केलं होतं त्याला खूप प्रशंसा केली. त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री जितेंद्र सिंग जी होते पुण्यामध्ये कार्यक्रमामध्ये त्यांनी आवर्जून विचारलं की हा कार्यक्रम कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी केला तो राहुलजींना खूप आवडला आहे आणि त्यांनी आमच्या सर्व टीमचं प्रशंसा केली आणि विशेषतः तो कार्यक्रम राहुल देसाईने जेव्हा सांगितलं की तौफिक मुल्लानी हा कार्यक्रम शहरामध्ये आंदोलन उभा केलं होतं युवक काँग्रेस त्यावेळेला जितेंद्र सिंगनी माझं आवर्जून कौतुक केलं. संघटनेतून ही कामाची पहिली ज्याला आपण प्रशंसा किंवा थाप म्हणतो ती पुण्यामध्ये आमच्या राज्यस्तरीय शिबिरामध्ये मला भेटली आणि हळूहळू मी काम करत गेलो प्रामाणिकपणे काम करत गेलो. कार्यकर्ता प्रामाणिक कसा घडावा हे देखील आम्हाला काँग्रेस पक्षानं घडवलं. वैचारिक आपली आयडियोलॉजी कशी काँग्रेसची आपण जोपासली पाहिजे हे सुद्धा काँग्रेसनंच आम्हाला शिकवलं आणि नेहमी कार्यकर्ता म्हणूनच काँग्रेसमध्ये आपण कसं जगलं पाहिजे याचं ज्ञान देखील काँग्रेस पक्षानं दिलं आणि मी आज देखील एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. युवक काँग्रेसमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत असताना देशभरातील टॉपची टीम म्हणून कोल्हापूरच्या टीमला निवडण्यात आलं आणि आमचे राहुल देसाईंना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची त्यावेळेला संधी आली होती. राजू सातव हे आमचे युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते नंतर ते देशाचे अध्यक्ष झाले आणि नकळत आम्हाला सर्व टीमला देश पातळीवर काम करण्याची देश पातळीवर ओळख मिळण्याची संधी प्राप्त झाली. मगाशी मी ज्याप्रमाणे म्हटलं जी जी जबाबदारी पक्षानं मला देत गेली ती मी पार पाडत गेलो आणि त्यातून राजू सातवांनी माझी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून निवड केली होती आणि उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातल्या 30 लोकांचं शिबिर चंद्रपूरमध्ये मूल मधील राजगड गावामध्ये होतं आणि या ठिकाणी देशातील सर्व आमच्या संघटनेचे सर्व उच्च पदस्थ नेते उपस्थित होते. राजू सातव देखील उपस्थित होते. त्या शिबिराला राहुल गांधी देखील येणार होते आणि शिबिरामध्ये आम्ही 2-3 दिवस अत्यंत म्हणजे आपण ज्याला जमिनीवर काम कार्यकर्त्यांनी कसं केलं पाहिजे यासाठी आम्ही अत्यंत त्या अशा झोपडीमध्ये राहिलो. आम्ही जे दिवसभर जेवण स्वतः करायचो शेतात काम करायचो श्रमदान करायचो. काँग्रेसची आयडियोलॉजी आमच्या अंगामध्ये वाढावी यासाठीच काँग्रेस पक्षाने उपक्रम राबवला होता आणि त्या शिबिरामध्ये देखील राजू सातवांनी माझ्यातल्या कलागुणांची प्रशंसा केली. माझ्यातल्या संघटनातील गुणांची त्यांनी हेरून मला एक चिठ्ठी त्यांनी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये राजू सातवजींनी सांगितलं की प्रत्येक माणसाच्यात एक ऊर्जा असते आणि ती चिठ्ठी जी चिठ्ठी 4 ओळी या सर्व मला नेहमी प्रेरणादायी ठरतात ती चिठ्ठी माझे सन्मित्र ज्याने संघटनेमध्ये मला खूप मदत केली ते सत्यजित तांबे यांनी ती चिठ्ठी ट्विट केली आणि ती चिठ्ठी इतकी व्हायरल झाली की संपूर्ण देशभर ज्यावेळी राजू सातवांचे निधन झाल्यानंतर देश हळहळत होता. सर्व युवकांच्या मनात राजू सातवांच्या बद्दल ज्या भावना होत्या त्या अतिशय दुःखद भावना होत्या आणि त्यामध्ये राजू सातवांनी एका कार्यकर्त्याला कसं आपण पुढे चाललं पाहिजे जी प्रेरणा दिली ती निश्चित माझ्या आयुष्यामध्ये नेहमी मला प्रेरणा देत राहील आणि ती त्या चिठ्ठीतील ओळी नेहमी लक्षात ठेवूनच मी आज देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहतो. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की प्रत्येक माणसाच्यात एक ऊर्जा असते त्या ऊर्जेचा आपण कसा वापर करतो यावर त्याचं भविष्य ठरतं. तुझ्या ध्येय निश्चित करून त्या ध्येयनिश्चितीने वाटचाल कर निश्चित तू भविष्यात बाप माणूस बनशील अशा प्रकारचा एक त्याने आशीर्वाद दिला होता. मी काय बनेन हे नियती ठरवेल पण मी निश्चित एक कार्यकर्ता म्हणून आणि काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी काम करत राहील. माझ्या आयुष्यात खूप घटना आहेत आणि खूप गोष्टींचं या पक्ष संघटनेत काम करत असताना साक्षीदार होण्याची मला संधी मिळाली. पक्षानं माझ्यावर छत्तीसगडचे निरीक्षक म्हणून काम करण्याची जेव्हा मला संधी दिली त्यावेळेला मी 90 दिवस घरातून बाहेर होतो आणि 90 दिवसामध्ये आम्ही घरी आलो नव्हतो आणि छत्तीसगडमधील अतिशय संवेदनशील असणाऱ्या राजनांदगावपासून जिथून हे नक्षलीय क्षेत्र चालू होतं अशा क्षेत्रामधील राजनांदगावपासून आत बालोदचा मला प्रभार मिळाला होता जिथे काँग्रेस पार्टी 25 वर्षापासून जिंकली नव्हती. त्या ठिकाणी राहुल गांधींनी एक प्रयोग केला होता की आमच्यासारखे जे 25-30 युवक देशातून सिलेक्ट केले होते ते जे उमेदवार ग्रासरूटला शोधून काढतील अशाच उमेदवारांना उमेदवारी दिल्या होत्या इच्छुकांना आणि त्याचा रिझल्ट असा आला होता की त्यावेळी फक्त 2 सीट्स कमी पडल्यामुळं काँग्रेस सरकार येता राहिलं होतं. 92 दिवस आम्ही घरी आलो नव्हतो आणि दिवाळी देखील आम्ही तिथंच साजरी केली होती पण त्या सर्व छत्तीसगडमधल्या
कामाचा अनुभवाचा निश्चित मला नेहमी उपयोग झाला. त्यावेळेचे भैयाराम सिन्हा हे निवडून आले तर त्यावेळेच्या माझ्या मतदारसंघामध्ये 22%हून ज्यादा मतांची आकडेवारी वाढली होती आणि 2 नंबरला आत्ताचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांच्या मतदारसंघात साधारण 18% मतांची टक्केवारी वाढली होती. आम्हा दोघांना राहुलजींच्या बरोबर कॉफी पिण्याची संधी मिळाली ही माझ्या आयुष्यातली सर्वोच्च घटना होती आणि आज राजेश राठोड माझे सहकारी विधान परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून काम करत आहेत. मी राजस्थानमध्ये पक्षाचा प्रभारी म्हणून पण काम केलं. मी सध्या मागे गोव्याच्या इलेक्शनमध्ये पक्षाचा प्रभारी काम केलं. गुजरातमध्ये मला 2 अमरेली जिथे आमचे त्यावेळचे युवक काँग्रेसचे प्रभारी आणि विरोधी पक्षनेते परेश धनानी यांच्या मतदारसंघात मला निरीक्षक म्हणून काम करायची संधी मिळाली. 2013-2015 साली मी जम्मू काश्मीरच्या पूंछ भागामध्ये पक्षाचा निरीक्षक म्हणून सुरनकोट या विधानसभा क्षेत्रामध्ये निरीक्षक म्हणून काम केलं. ते काम करत असताना 2 डिग्रीला आम्ही जवळजवळ 20-25 दिवस इथं राहिलो होतो आणि पक्षाचे आमचे नेते आमच्या सगळ्यांचं ऊर्जा असताना राहुल गांधी हे मला भेटायला पूंछला आले होते आणि त्यावेळी सुद्धा पूंछची सीट ही युनुस चौधरी त्यावेळचे आमदार निवडून आले होते. आता त्याच ठिकाणी माझा सहकारी युवक काँग्रेसचा त्यावेळचा अध्यक्ष होता तो शहानवाज चौधरी जो आता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला सेक्रेटरी आहे तो आता त्या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या या सुरनकोट विधानसभेतून निवडणूक लढवत आहे. अशा खूप घटना आयुष्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना अनुभवता आल्या. माझ्या संघटनेच्या कार्याच्या जोरावरच मला मौलाना आझाद महामंडळावर संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळचे आमचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि अशोकराव चव्हाण साहेब यांनी ज्यांनी मला नेहमीच भरभरून माझ्या या सर्व कार्यात मला साथ दिली आणि त्यांनी माझी निवड करण्यासाठी शिफारस केली. त्यावेळचे आमचे पालकमंत्री त्यावेळचे आमचे माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील साहेब आणि अल्पसंख्याक मंत्री नसीम खान साहेब यांनी कोल्हापूर शहरातील माझ्या योगदानाची दखल घेऊन मला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळावर काम करण्याची संधी दिली. माझ्या ह्या सर्व योगदानीमध्ये सत्यजित तांबे जे युवक काँग्रेसचे नेते असतील, बाळासाहेब थोरात साहेब या सर्वांचंच नेहमी मला म्हणा म्हणजे प्रेम आणि पाठबळ माझ्या पाठीशी नेहमीच राहिलंय. नाही, मी गांधी कुटुंबांचा एक कार्यकर्ता म्हणूनच आज काम करत आहे आणि काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत आहे. परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये आदरणीय सतीश उर्फ बंटी पाटील साहेब ना आमचे अल्पसंख्याक मंत्री नसीम खान साहेब त्याचप्रमाणे आत्ताचे आमचे गटनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब ते आज आपल्या पक्षात नाही आहेत पण या सर्वांनीच मला भरभरून प्रेम दिलं. सर्व नेत्यांनी माझ्या प्रामाणिकतेला मला भरभरून प्रेम दिलं. भारत जोडो यात्रा ही जेव्हा नांदेडमध्ये आली त्यावेळा नांदेडमधील नियोजनाचा एक प्रमुख जबाबदारी सुद्धा साहेबांनी माझ्यावर दिली होती आणि राहुल गांधींना त्या ठिकाणी मी ज्यावेळेला भेटलो आणि त्यांच्यासोबत मी पायी चालण्याची काही वेळ मला संधी मिळाली माझ्या आयुष्यातील तो सर्वोच्च क्षण होता. राहुल गांधींच्या अनेक सभांमध्ये सभा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सचिव म्हणून काम करताना मला जी संधी मिळाली आणि मी सचिव या पदावर देखील पक्षाला भरपूर न्याय दिला. मी जवळपास 365 दिवसांपैकी 230 दिवस मी घरातून बाहेर होतो. मी कधी संपूर्ण महाराष्ट्राचा 3 वेळा माझा प्रवास झाला आणि जनसंघर्ष यात्रा असेल, हल्लाबोल यात्रा असेल, या सर्व यात्रांमध्ये गाव आणि गाव, तालुका, प्रत्येक महाराष्ट्रातला मला पक्षामुळे फिरण्याची संधी मिळाली आणि सर्वच पक्षातील नेत्यांशी त्या योगानं घटक पक्षातील आपल्या मित्र पक्षातील नेत्यांशी देखील माझे मैत्रीपूर्ण संबंध राहिले. युवक काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेक आवर्जून आठवण मला सांगायची आहे की राहुल गांधींच्या बरोबर 2014 निवडणुकीच्या मुख्य चेहरा म्हणून देशातील 12 लोकांना निवडलं गेलं. त्यामध्ये महाराष्ट्रातून माझी निवड झाली आणि मी हसेल हसीबा अमीन म्हणून आता ज्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत त्या असतील. आम्ही 12-13 लोकांना दिल्लीमध्ये राहुल गांधींनी आम्हाला बोलवलं, आमच्याबरोबर शूट केलं. मुंबईतल्या फिल्मिस्तानमध्ये आमचं शूट झालं आणि ज्या आम्हाला तोपर्यंत हे माहीत नव्हतं की हे काय चालू आहे आणि जेव्हा टी व्हीवर आमच्या ॲड आल्या हर हात शक्ती आणि हर हात तरक्की
तेव्हा आम्हाला कळालं की राहुल गांधींच्या बरोबर आमचं जे शूट झालं होतं ते यासाठी झालं होतं आणि देशातील सर्व होर्डिंगवर आमचे बॅनर झळकले. राहुल गांधींनी माझ्यासारख्या ज्याच्या घरामध्ये राजकारण नाही अशा कार्यकर्त्याला मोठं करण्याचं जे काम कार्यकर्त्याचं म्हणून केलं ते राहुल गांधींचं जे काम होतं आणि त्यांचं जे व्हिजन होतं ते निश्चित देशाला पुढे घेऊन जाणारं ठरेल असा आम्हाला विश्वास होता. आणि आज तुम्हालाही दिसत आहे की राहुल गांधी हे सक्षम विरोधी पक्ष नेते म्हणून देशाचा एक प्रमुख नेता म्हणून काम करताना यशस्वी होत आहेत. या ज्या काही घटना आहेत त्या माझ्या आयुष्यातील खूपच अनमोल अशा की ज्याला आपण विसरू शकत नाही अशा राहुल गांधींच्या भेटीच्या आठवणी आहेत. राहुल गांधींच्याबरोबर काम करताना ज्या ज्या ठिकाणी आम्हाला 150वी जयंती नागपूरमध्ये साजरी करण्यासाठी मोठा मोर्चा निर्माण केला होता त्याची जबाबदारी पडत असताना राहुलजींची भेट झाली. त्यानंतर पक्षाची वेळोवेळी धुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राहुलजींच्या सोबत भेट झाली. माझ्यावर एक प्रमुख जबाबदारी परभणीमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबांना राहुल गांधी भेटले नव्हते आणि त्या विधवा महिलांना ज्या वेळेला राहुलजी भेटायला आले त्या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी 3 दिवस मी त्या कार्यक्रमस्थळावरून हल्लो नव्हतो. म्हणजे SPG चे त्या परभणी सारख्या गावामध्ये आम्ही काम करत असताना SPG चे लाकडं रवण्यापासून ते खांब सर्व पूर्ण करण्या सुरक्षिततेचे सर्व उपाय करण्यापासून सर्व काम करण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक संघटनेला कार्यकर्ता ही एक खूप मोठी ताकद असते. कार्यकर्ताच नेता घडवत असतो आणि नेत्यांनी कार्यकर्ता घडवला तर ही संघटना मोठी होऊ शकते. कार्यकर्त्यांना ताकद देणं खूप गरजेचं असतं आणि आज राहुल गांधी त्यांच्या स्तरावरून अशा प्रकारची ताकद देताना दिसत आहेत ज्यामुळे काँग्रेस पक्ष आज वाढत आहे. अशाच प्रकारचं नेतृत्व नवीन नवीन मुलांचं नेतृत्व तयार होण्यासाठी नेत्यांनी ताकद दिली तर ही संघटना निश्चितपणे एक प्रेरणादायी म्हणून ठरू शकते. ही संघटना भविष्यात निरंतर काम करू शकते. शेवटी युवक हाच संघटनेचा पाया असतो आणि युवकांना एक युवक कार्यकर्त्यांना ताकद देणं हे प्रत्येक नेत्यांनी जर मनात आणलं तर ही संघटना पिढ्यानपिढ्या अशाच प्रकारे काम करत राहील आणि संघटना मोठी झाली तर पक्ष मोठा होतो आणि पक्ष मोठा झाला तर या देशामध्ये ज्या पक्षाचे विचार असतील ते रुजायला मार्ग सोपा होतो. त्यामुळं कार्यकर्ता हा या सर्व प्रक्रियेचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे पाया आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि कार्यकर्त्याला ताकद देणं हे आज अत्यंत काळाची गरज बनलं आहे.